गावचं गाव पण हरवतच चाललंय आणि शहराचं शहरीकरण वाढतच चाललंय. जात्यावरच्या ओव्या झाले आता रिमिक्स आणि कोंबड्याचं कॉक कॉक बनलंय आता अलार्म क्लॉक. अहो काय सांगू मित्रांनो, आपलं गाव बदलून गेलंय पार, आपलं गाव बदलून गेलंय पार. येथे बसलेल्या अनेकांचा जन्म गावामध्ये झाला. ज्या गावात आपला जन्म झाला, जिथे आपण लहान ते मोठे झालो, ते गाव आता आधुनिकीकरणाने फार आधुनिक झालंय. राम प्रहरी वासुदेवाचं गाणं हे काळाच्या पडद्याआड पण गडपत झालंय. आधी आपल्या घरातले आई आजी पहाटे घरासमोर अंगणात सडा सारवण करायच्या. त्या सिमेंटच्या जंगलांनी हिरवळीवर राज्य केले, सिमेंटच्या जंगलांनी हिरवळीवर राज्य केलंय. आता तुम्हीच सांगा, आमच्या गावचं गाव पण कुठे गेलंय, आमच्या गावचं गाव पण कुठे गेलंय. येथे बसलेल्या अनेकांचा जन्म गावामध्ये झाला. ज्या गावात आपला जन्म झाला, जेथे आपण लहानाचे मोठे झालो, ते गाव आता आधुनिकीकरणामुळे फार आधुनिक झालंय. राम प्रहरी वासुदेवाचं गाणं हे काळाच्या पडद्याआड फार गडपत झालंय. आधी आपल्या घरातल्या आई आजी घरासमोर अंगणात सडा सारवण करायच्या. या सिमेंटच्या जंगलांनी हिरवळीवर राज्य केलंय, सिमेंटच्या जंगलांनी हिरवळीवर राज्य केलंय. तुम्हीच सांगा, आमच्या गावचं गाव पण कुठे गेलंय, आमच्या गावचं गाव पण कुठे गेलंय. आता गावाला देखील इमारतींनी घेरलंय. एका सोसायटीत 20-30 कुटुंब राहून सुद्धा ते एकमेकांना ओळखत नाही. या बंद दरवाजांमुळे विचाराची कवाडे देखील लॉक झालेली आहेत. जो तो आपल्या पुरता जगायला शिकला. म्हणूनच म्हणतो, गावाच्या लग्नाचे वाडे होते, प्राजक्त फुलांचे सुगंधी अंगण होते, तुळशी वृंदावन परिसर पवित्र होते आणि झुळझुळ ते निर्मळ झरे शिखाचे होते. परंतु आता प्रगती पाश्चातीकरणाचे वारे जोर धरू लागले. विकासाच्या नावाखाली गाव भकास झाली. हाताला काही काम मिळणा म्हणून पोरं शहराकडे धाव घेऊ लागली आणि रोजच्या व्यवहारी जीवनात पोरं आपल्या गावाला विसरली. मोठ्या मोठ्या घरात फक्त आई बापाची एवढी राहिली की येईल माझा राजा, येईल त्याची राणी आणि नातवंडांसोबत आम्ही गाव आनंदाने गाणी. परंतु ती देखील एक मावळती अशाच राहिलेली आहे. आधी आजी आजोबांचा मुलांवर संस्कारांचा वारसा होता, परंतु आता सर्व काही संपलंय असंच वाटतंय आपल्या जुरा पिढीला. म्हणूनच म्हणतो, पाळणला नूर आला वेगळ्याच रंग, गाव पण हरवलं त्याचा बदलला रंग, त्याचा बदलला रंग. नव्या दमाच्या पोरांच्या गाड्या शहरी पळती, नव्या दमाच्या पोरांच्या गाड्या शहरी पळती. सांज होता परतीला, भारत धाब्याला वळती, भारत धाब्याला वळती. आज गावांमध्ये देखील एखादं मंगल कार्यालय बुक करून तिथे लग्नही होऊन जातं तरी वराडी मंडळींना समजत नाही. आणि आधी आपल्याच घरातलं लग्न पांडुरंगा एकादशीला आज तरी पाव, पांडुरंगा एकादशीला
भरलेलं गाव। धन्यवाद।